शीतल ताईंचा जो ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल तो मॉप केलेला आहे नाहीये त्याच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. आणि मुळात शीतल ताईंना पण सांगायचंय की जे आपण पेरलं ते उगवताना तुम्हाला दिसतोय त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसतोय. आम्ही विरोधक महिला जरी असलो तरी अशा या गोष्टींना थारा देणार नाही. तो व्हिडिओ त्यांनी सांगितलं की मॉप केलेला आहे एखाद्या महिलेचा अशा पद्धतीने सोशल मीडियावर मॉप करून व्हिडिओ टाकणं खरंच निंदनीय आहे आणि ज्यांनी कुणी हा व्हिडिओ केला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परंतु नमस्कार, राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिलांना कशा कशा आणि काय काय पद्धतीने त्रास दिला जातो हे आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. परंतु आता विकृतीने कळस गाठलेला आहे. आज सकाळी माझ्या पाहण्यात आलेला शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ. एखाद्या बाईला तुम्ही थांबवू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उठवता, तिच्यावरती बोललं जातं, अशा पद्धतीचे विकृत व्हिडिओ बनवले जातात आणि तिची बदनामी केली जाते. हा प्रश्न एकट्या शीतल म्हात्रेचा नाहीच आहे. शीतलसारख्या हजारो महिला आम्ही सगळ्याजणी राजकारणात काम करतो. आज तिचा नंबर आहे, उद्या आमच्यापैकी कुणाचा लागेल याचा भरोसा देता येत नाही आणि त्यामुळे हा लढा सगळ्यांनी मिळून लढला पाहिजे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. कुणी बरं त्यांना सांगितलं असेल करायला हे? यांचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. काय महिला सन्मान करताय तुम्ही? तुमचा विरोध असू शकतो, एखाद्याच्या विचारधारेला विरोध असू शकतो, एखाद्या व्यक्तीला विरोध असू शकतो, पण म्हणून तुम्ही इतक्या खालच्या नीच पातळीला जाणार की तुम्ही त्या महिलेची लखतर जी आहे ती वेशीवर टांगायचं काम करणार? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आणि मुंबई पोलिसांना माझं हे सांगणं आहे, या हरामखोरांच्या मुसक्या आवळा या दोघांना तर तुम्ही ताब्यात घेतलंय, पण यांचा करता करविता कोण आहे त्याला शोधून काढून तुम्ही इतक्या खालच्या नीच पातळीला जाणार की तुम्ही त्या महिलेची लखतर जी आहे ती वेशीवर टांगायचं काम करणार? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आणि मुंबई पोलिसांना माझं हे सांगणं आहे, या हरामखोरांच्या मुसक्या आवळा या दोघांना तर तुम्ही ताब्यात घेतलंय, पण यांचा करता करविता कोण आहे त्याला शोधून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण हा प्रश्न एकट्या शीतलचा नाही, शीतल सारख्या हजारो महिला ज्या राजकारणात काम करतात त्या सगळ्यांचा आहे. आणि शीतल तुला सांगणं आहे, तू लढत राहा, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी अशा कुठल्याही व्यक्तींवर ज्यांची भाषाच इतकी अर्वाच्य आणि गलिच्छ असते अशा लोकांवर बोलून मी माझी लेवल अजिबात खाली घसरू इच्छित नाही, त्यामुळे मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही.